नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यास भाग एक मधील सॉरी दोन मधील सहावा जो घटक आहे अश्मयुग दगडाची हत्यारे। तर बघा, या ठिकाणी आपण जर विचार केला, जर आपल्याला एखादी जी चकचकीत वस्तू जर आपण पाहिली, जमिनीत रुतली दिसली, तर आपण ती बाहेर काढण्यासाठी आपण काय करतो? आपण कदाचित बोटाने नुसतं त्याला टोकरून पाहू, तसं नाही जमलं तर एखादी कडक काटकी आणू आणि ती काटकी शोधून त्या काटकीने काय करतो, आपण उकरून पाहू। ते जर झालं नाही तर आपण काय करतो, एखादा छोटासा असा अणकुचीदार दगड बघतो आणि तो दगड आणून आपण ते काम करण्याचा प्रयत्न करतो। आणि असं पण झालं नाही तर आपण शेवटी काय करतो, लोखंडाची सळी आणतो आणि सळी आणून ती वस्तू आपण काढण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे अशा प्रकारे त्या कामासाठी आपण अनेक प्रकारच्या वस्तूंचा उपयोग करतो आणि कामाच्या मग ह्या जी काम आहे त्या कामाच्या आवश्यकतेनुसार आपण ती वस्तू किंवा ते साधन किंवा ते साहित्य निवडावं आपल्याला लागतं। मग हे ज्या साधन जे आहे, साधन आपण कसं निवडतो, तर साधन निवडण्यासाठी बघा चार गोष्टींची आवश्यकता असते किंवा त्या चार गोष्टींवर ती ते साधनाची निवड अवलंबून असते। त्यातली पहिली आहे की आपल्याजवळ कोणतं साहित्य उपलब्ध आहे, आपल्याकडे कोणतं साधन उपलब्ध आहे। दुसरी गोष्ट की कमीत कमी वेळा आणि कमीत कमी शक्तीत त्याचा कसा वापर करता येईल असं आपण बघतो। आणि तिसरी गोष्ट अशी की ती गोष्ट वापरल्यानंतर लवकरात लवकर त्याचा परिणाम कसा होईल असा आपण विचार करतो। आणि त्यानंतर ते साधन जे आहे ते वापरण्याचं आपल्याकडे काय पाहिजे, सराव पाहिजे, कौशल्य पाहिजे। आणि अशा या चार गोष्टींवर ते साधन निवडी अवलंबून असते। आणि बघा, लक्षात घ्या की चिंपाजीसारखा सुद्धा वानर बिया किंवा कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी काय करायचा, दगडाचा वापर करायचा। एवढंच नाही तर वारुळातील मुंग्या पकडण्यासाठी सुद्धा ते काटक्यांचा वापर करायचे। मग मानवसुद्धा मृत प्राण्यांचे हाडे, त्यांचे दगड मानव जे आहेत मृत प्राण्यांचे हाडे, दगड, वाडक्या काठ्या आणि काटका या साधनांचा वापर करत असायचा मानवसुद्धा। मग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी कशामुळे झाल्या, तर सतत जे बारीक निरीक्षण करायचा मानव, सततचं बारीक निरीक्षण, एखादा प्रयोग वारंवार करणारे काही छोटे मोठे प्रयोग आणि अंगची जी कल्पनाशक्ती होती ती कल्पनाशक्ती वापरायची, त्या कल्पनाशक्तीचा वापर करून यांच्या आधारे माणूस काठ्या, काटक्या, हाडे आणि दगड हे तासायची। आणि दगड तासले तर त्यांच्या मदतीने अनेक कामं ते अधिक कामं चांगली व्हायची। आणि हे ज्यावेळेस मानवाच्या लक्षात आलं त्यावेळेस त्या वस्तूंचा हवा तसा त्याने आकार द्यायला सुरुवात केली आणि त्याला ते आकार देता येईल असं त्याला समजलं। बघा, आपण बघितलं की मागच्या पाठामध्ये जो कुशल मानव होता त्या कुशल मानवाच्या अवशेषांबरोबर दगडांची हत्यारे आपल्याला मिळाली, त्या अवशेषांच्या जवळपास ही हत्यारे मिळाली, म्हणून ती त्याने बनवली होती असे म्हणता येईल। परंतु फक्त दगडाचीच हत्यारे बनत होता का, याचं उत्तर असं असणार आहे की नाही, कारण तो इतर वस्तूंपासून सुद्धा हत्यारे बनवत होता। म्हणजे आपल्यात लाखो वर्षापूर्वी मानवाने तयार केलेल्या हत्यारांमधील दगड्याची हत्यारे तेवढे सापडू शकतात, हाडांची हत्यारे क्वचित मिळतात, काठ्या आणि काटक्या ज्या आहेत त्या काय नाशवंत असतं असल्यामुळे त्यांच्यापासून केली जी हत्यारे ती सापडत नाही। बघा, लक्षात घ्या, म्हणजे दगडाची जी हत्यारे होतात फक्त कोण सापडली, फक्त दगडाची हत्यारे तेवढी सापडू शकतात। आणि जर बघितलं हाडांची हत्यारे क्वचित सापडतील, परंतु काटक्या किंवा काठ्या यांची हत्यारे नाशवंत आहे, ते वस्तू नाशवंत आहे, नाशवंत असल्यामुळे ते सापडू शकत किंवा सहसा ते सापडत नाही। मग जास्त कोणते हत्यारे आहेत, दगड्यांचे हत्यारे। मग त्याच्यामध्ये बघा, दगडी गोट्याचे तोळ हत्यार होतं, तासणी होतं, वर्तुळाकार घन होता, दगडी छिलक्यांचे तोळ हत्यार होतं, हाडाचा टोच्या होता, शिंगाचे खंते होतं, अशा प्रकारचे साहित्य त्यावेळेस मिळायचं। बघा, ज्या काळात हत्यारांमध्ये प्रामुख्याने दगड्याची हत्यारे मिळतात,
त्या काळामध्ये मग या काळातील फक्त दगडी हत्यारेच मिळाल्याने त्या काळास आपण काय म्हणतो, अश्मयुग म्हणतो। मग आता अश्म म्हणजे काय, तर अश्म म्हणजे दगड, अश्म म्हणजे काय, दगड, अश्म म्हणजे दगड। मग त्या काळात ह्या काळात फक्त दगडी हत्यारेच मिळाली म्हणून याला काय म्हणतात, अश्मयुग, म्हणजे दगड्याचं युग, दगड्याच्या हत्यारेचं युग। आणि मग ही जी हत्यारे आहेत या हत्यारांचे आकार आणि प्रकार, ही जी हत्यारे आहेत दगड्याचे हत्यारे आहेत यांचे आकार आणि प्रकार यावरून अश्मयुगाचे काळाचे तीन कालखंड पाडले जातात, ते आपण बघूयात। बघा आता हे जे हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून काय पडले, अश्मयुगाच्या काळाचे तीन कालखंड पडले। मग ते पाडल्या, त्यातलं पुराश्मयुग, दुसरा आहे मध्याश्मयुग आणि तिसरा आहे नवाश्मयुग। त्यातलं आपण बघूया पुराश्मयुग। हा जो पुराश्मयुग आहे, पुराश्मयुग जे होतं त्या युगातील कुशल मानव आणि ताटकलेचा मानव, कुशल मानव आणि ताटकलेचा मानव या दोघांनी काय केलं, आघात तंत्राने हत्यारे बनवली। मग ते आघात तंत्र म्हणजे काय, की एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे, एक गोटा दुसऱ्या गोट्यावर आपटून दगडाचे छिलके काढणे याला आघात तंत्र असे म्हणतात। ह्या पद्धतीने तयार केली पुराश्मयुगातील सुरुवातीची हत्यारे ओबडधोबड होती, त्या हत्यारांच्या एकाच बाजूला थोडीशी धार असे, अशा हत्यारांना तोड हत्यारे म्हणतात। त्यांचा उपयोग, या तोड हत्यारांचा उपयोग फक्त कठीण कंसाची फळे किंवा हळे फोडण्यासाठी करणे शक्य होतं। कुशल मानवाने तयार केलेली हत्यारे अशा प्रकारची होती। कुशल मानवाला शिकारीचे तंत्र पूर्णपणे विकसित किंवा अवगत झालेलं नव्हतं, हे त्याच्या हे जे हत्यार तयार केले याच्या आपल्याला समजतं। ही हत्यारे तयार करताना दगडाचे धारदार शिलके निघत असत, तो ते शिलके काळतड्याला चिकटलेले मांस खरवडणे, मांसाचे किंवा इतर अन्नपदार्थ तुकडे करणे, काठी तासणे इत्यादी कामासाठी तो हे हत्यार वापरत असेल। कुशल मानवाच्या तोड हत्यारापेक्षा ताटकण्याच्या मानवाने बनवलेली हातकुराड आणि फरशी, बघा म्हणजे ताटकण्याच्या मानवाने काय बनवलं, हातकुराड आणि फरशी, ही हत्यारे अधिक प्रमाणबद्ध होती। फरशी म्हणजे पसरट पात्याची कुराड। प्रमाणबद्ध हत्यार तयार करण्यासाठी ते आधी काय करायचे, मनामध्ये साकार व्हावं लागते, तसे झाले तरच ते प्रत्यक्षात उतरता येते। ताटकण्याचा मानव हत्यार घडण्याआधी त्याचा आकार कसा असावा हे मनामध्ये ठरवत असायचा। मग दगड्याचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने, बघा दगड्याचे छोटे छिलके काढण्यासाठी त्याने सांबर शिंगासारख्या वस्तूंचा घन वापरला। तसेच छोट्या छिलक्यांच्या कळ्यांचे पुन्हा बारीक बारीक छिलके काढून त्याने अधिक पातळ धारेच्या खरवडण्या तासण्या बनवल्या, म्हणजे तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी हत्यारे वापरत असायचा। तो कामाच्या आवश्यकतेनुसार वेगवेगळी हत्यारे वापरत होता। आणि ह्या सुधारलेल्या हत्यारामुळे ताटकण्याच्या मानवाच्या अन्नामध्ये सुद्धा विविधता आली, कारण त्याला अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्राण्यांची शिकार करता येणे शक्य झाले। मग त्यामध्ये हरिण, ससा, गवा अशा प्राण्यांचा समावेश होता। शक्तिमान जो मानव होता, या मानवाने दगड्याची हत्यारे बनवण्याच्या तंत्रात थोडी प्रगती आणखी प्रगती केली, तो लहान आकारांची हत्यारे तयार होऊ लागला। बुद्धिमान मानवाने दगडी हत्यारे करण्याच्या तंत्रात क्रांती घडून आणली, त्याने दगडापासून लांब पातळ पाती काढण्याचे तंत्र विकसित केले आणि या लांब पात्यांपासून सुरी, तासणे, टोच्या, छिन्नी यासारखे विविध प्रकारचे हत्यारे त्याने बनवले। तो हत्यारे आणि इतर वस्तू तयार करण्यासाठी गारगोटीच्या वर्गातील, म्हणजे गारगोटी ज्या असतात, गारगोटीच्या प्रकारातील दुर्मिळ दगड, हस्तिदंत यासारख्या वस्तूंचा उपयोग करू लागला। बुद्धिमान मानवाने हत्यारे बनवण्याचे तंत्र, परिसराचे ज्ञान आणि अन्न मिळवण्याचे तंत्र यात खूप प्रगती केली। बघा
जो बुद्धिमान मानव होता या मानवाने हत्यार बनवण्याचं तंत्र, परिसरातलं ज्ञान आणि अन्न मिळवण्याचं तंत्र अशा या गोष्टीमध्ये खूप प्रगती केली, त्यामुळे त्याला एकाच परिसरात दीर्घकाळ वास्तव्य करणे शक्य झाले. जास्त काळ कोण थांबलं? बुद्धिमान मानव, कारण त्याने हत्यारे बनवण्याचं तंत्र विकसित केलं, परिसराचं ज्ञान घेतलं आणि अन्न मिळवलं तंत्र, यामध्ये खूप प्रगती केली. म्हणून तो एकाच ठिकाणी बराच काळ त्याने वास्तव्य केलं. बुद्धिमान मानवाच्या टोळ्या झोपड्या बांधून राहू लागल्या होत्या. काही जो काही सामूहिक उत्सवसुद्धा ते साजरे करू लागले. बुद्धिमान मानवाने निर्माण केल्या अनेक अशा कलात्मक वस्तू, कलासारख्या कलात्मक वस्तू, गुहाचित्रे यांचा त्या उत्सवाशी संबंध असावा असं मानलं जातं. बुद्धिमान मानव दागिने वापरू लागला होता. वेगवेगळ्या प्रकारचे शंख, हाडे, प्राण्यांचे दात इत्यादीपासून तयार केले त्या काळातील मणी मिळालेले आहेत. अशा तऱ्हेने प्रगत मानवी संस्कृतीच्या वाटचालीची सुरुवात पुराश्मयुगामध्येच झाली होती. भारतामध्ये पुराश्मयुग हत्यारांचे अवशेष काश्मीरपासून तर तामिळनाडूपर्यंत विविध ठिकाणी मिळालेले आहेत. म्हणजे भारताच्या उत्तरेपासून तर दक्षिणेपर्यंत बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारची अवशेष पुराश्मयुगीन हत्याराचे अवशेष मिळालेले आहेत. पुराश्मयुगीन मानवाचे अवशेष मात्र भारतात फारसे मिळालेले नाहीत. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा नावाचे गाव आहे. बघा, मध्य प्रदेश जो आहे त्या मध्य प्रदेश राज्यातील होशंगाबाद जवळ नर्मदा नदीच्या काठावर हतनोरा नावाचे गाव आहे. या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्याचे हाड यांचे अवशेष मिळाले आहेत. बघा, पुराश्मयुगीन जे हत्यार होते त्याचे हत्यार कुठे सापडतात? तर मध्य प्रदेशमधील होशंगाबादजवळ नर्मदा नदीच्या काठावर जे वसलेलं गाव आहे हतनोरा नावाचं, त्या गावाच्या परिसरात अश्मीभूत कवटी आणि खांद्याचं हे अवशेष मिळाले आहेत. ते अवशेष पुराश्मयुगातील एका स्त्रीचे आहे आणि ते जे अवशेष सापडले ते अवशेष एका स्त्रीचे आहे. त्याशिवाय अजून पुदुचेरीजवळ म्हणजे केरळच्या राज्याजवळ, केरळमध्ये पुदुचेरीजवळ असलेल्या एका गावाच्या परिसरात अश्मयुगातील एका बालकाची अश्मभूत कवटी मिळालेली आहे. तसेच अफगाणिस्तान आणि श्रीलंका या देशामध्ये सुद्धा पुराश्मयुगाचे मानवाचे काही अवशेष मिळालेले आहेत. महाराष्ट्रातील पुराश्मयुगीन स्थळापैकी नाशिकजवळचं गंगापूर आणि नेवाशाजवळचं चिरकी नेवासा ही स्थळे सुद्धा प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी पुराश्मयुगीन स्थळं आहेत, त्यामध्ये नाशिकचं गंगापूर आणि नेवाशाजवळचं चिरकी नेवासा. गंगापूर हे गोदावरी नदीच्या काठावर आहे, चिरकी नेवासा प्रवरा नदीच्या काठावर आहे. अशा प्रकारे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. हत्यारांचे आकार आणि प्रकार यावरून जे तीन कालखंड पडले त्यातलं दुसरं कालखंड बघा, मध्याश्मयुग. आणि हे जे मध्याश्मयुग होतं, या मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान जो मानव आहे त्याचं पाऊल आणखी पुढे पडलं. त्याने कुत्रा, शेळी, मेळी, प्राणी यांना मांसावळलं आणि या माणसाने या मध्याश्मयुगामध्ये हवामान आणि पर्यावरण यातील बदलामुळे मानवाची जीवनपद्धतीसुद्धा बदलू लागली होती. बुद्धिमान मानव शिकारीबरोबरच पशुपालन आणि जे नैसर्गिक जे उगवलेलं धान्य असतं त्याची कापणीसुद्धा करू लागला. म्हणजे नैसर्गिकपणे जे धान्य उगवलं होतं त्याचीसुद्धा कापणी करू लागला आणि ते वर्षातील काही काळ एके ठिकाणी वस्ती करून राहू लागले आणि त्यांच्या आहारामध्ये अनेक प्रकारच्या विविध वनस्पतींचा समावेश होऊ लागला. या काळात शेळी, मेंढी या प्राण्यांना मांसावळण्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली. या सगळ्यांचा विचार करता मध्याश्मयुगामध्ये बुद्धिमान मानवाला शिकार, मासेमारी, कापणी, तोडणी अशा अनेक प्रकारच्या कामासाठी विविध प्रकारच्या वजनाने हलक्या आणि जास्त काळ टिकतील अशा हत्यारांची आवश्यकता होती. मग त्यांनी काय केलं, लाकडाला किंवा हाडाला खास करून त्यात तो नखा एवढी छोटी पाती ओळीने घट्ट बसत असे आणि अशा तऱ्हेने तो सुरी, विळा यासारखी अवजारे बनवू लागला. आणि भारतात अनेक ठिकाणी मध्याश्मयुगीन अवशेष मिळालेले आहेत, त्यामध्ये राजस्थानमधील बागोर, मध्य प्रदेशातील भीम बेटका, गुजरातमधील लांग नज
आणि महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील पाटणे ही काही महत्त्वाचे ठिकाणी त्या ठिकाणी आजची मध्यश्मयुग स्थळं आपल्याला आहेत. बघा या ठिकाणी बघितलं की त्या माणसाने मध्यश्मयुगातील जे मानव होतं त्याने अवजारासाठी उपयोगात आणलेली पन्हाळीदार गाभा तंत्राने गारगोटीच्या गोट्यांपासून अलेख केलेली असतात. ही पाती नखा एवढ्या किंवा त्याहून किंचित मोठ्या आकाराची असतात, त्यामुळे त्यांना सूक्ष्माश्रय म्हटलं जातं. या काळात टोकाला छोटे पाते बसवलेले बाण उपयोगात आणले जात होते. बघा पन्हाळीदार गाभा मध्यश्मयुगातील अवजारे, बघा पन्हाळीदार गाभा, त्यानंतर सूक्ष्माश्रय म्हणजे मध्ययुगाश्मयातील पाती, त्यानंतर सूक्ष्माश्रय आणि त्यांच्या बाणांच्या टोकाप्रमाणे केला उपयोग, हाडांपासून तयार केले मध्यश्मयुगातील मासेमारीचे गळ आणि सूक्ष्माश्रय बसून तयार केली मध्यश्मयुगातील दातेरी सुरी, अशा अनेक प्रकारच्या साहित्य त्याने त्या काळात बनवलेलं होतं. बघा त्याच्या पुढचं काळ आपण बघतोय नवाश्मयुग. युग आहे नवाश्मयुग. या नवाश्मयुगामध्ये नवाश्मयुगात गुळगुळीत असे घासून गुळगुळीत केली दगडाची हत्यारे घडवली गेली आणि ह्या नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणजेच नवाश्मयुग. नव्या प्रकारची हत्यारे घडवली जाण्याचा काळ म्हणजेच नवाश्मयुग असं त्याला नाव दिलं गेलं. म्हणजे नवाश्मयुग म्हणजे काय, नव्या प्रकारची हत्या ज्या काळात घडवली गेली तो काळ म्हणजे नवाश्मयुग. आणि ह्या नवाश्मयुगाने बघितलं आपण की त्यावेळेस त्या मानवाने शेती म्हणजे जसं त्यांनी काय केलं, प्राणी मांसाळले आणि प्राणी मांसाळून त्यांनी कापणी तोडणी अशा अनेक प्रकारच्या व्यवसाय केले आणि त्यासोबत त्यांनी बरेच साहित्य तयार केलं आणि मग हे पुढं काय झालं, मग त्याचं ते नवीन प्रकारची हत्यारे तयार करण्यात आली. मग ह्या नवीन प्रकारची हत्यारे कोणत्या काळात, तर नवाश्मयुगात. आणि मग नवाश्मयुगामध्ये शेती आणि पशुपालन करणं ही त्यांची रोजची काय झाली पद्धत, जीवनपद्धत झाली आणि शिकार करणे हे त्यांचं प्रमुख साधन होतं. पण ते प्रमुख साधन न राहता ते शेतीला आणि पशुपालनाला पूरक साधन त्यांनी बनवलं. आणि मग अशा प्रकारे भारतामध्ये अनेक ठिकाणी नवाश्मयुगातील संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत. जसं पाहिलं तर गंगेच्या खोऱ्यात आणि दक्षिण भारतात नवाश्मयुगाची संस्कृतीची जी स्थळं आहेत ते आज उजळ्यात आलेली आहेत. तर अशा प्रकारे आपण पुराश्मयुग, मध्यश्मयुग आणि नवाश्मयुग या काळात जे बदल झाले, जे हत्यारे आले, जे व्यवसाय झाले त्या प्रकारचा आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येतील. थँक्यू फॉर वॉचिंग.